भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। अनिल शांताराम मेटांगे, मुक्काम येऊलखेड, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। अच्छा, आपल्या इथे किती एकर शेत आहे? हे माझं 5 एकर शेत आहे। अच्छा, याच्यामध्ये कशाची पेरणी केली तुम्ही? हे कपाशीची पेरणी केलेली आहे। अच्छा, किती दिवस झाले कपाशीला? याला आता म्हणजे जवळपास 1.5 महिना होऊन गेला। अच्छा, 1.5 महिना झाला। कम्प्लीट 1.5 महिना। बर, तुम्ही याला RPS 76 कसा कसा वापर केला? याचा एक पहिली फवारणी मी कीटकनाशक सोबत वापरली होती। अच्छा, त्याच्यानंतर याचे रिझल्ट कमी मिळतात या हिशोबानं आणखी दुसऱ्या जी फवारणी केली ते स्पेशल RPS 76 मी स्पेशल मारलं। अच्छा बर, आणि RPS 76 फवारणी करताना तुम्ही तुमच्या शेतामध्ये दोन भाग केले? हो, दोन भाग केले। म्हणजे एका भागाला RPS 76 वापरलेलं नाही नाही आणि एका भागाला वापरलेलं आहे। नाही, तर जिथे RPS 76 ची फवारणी केलेली आहे तुम्ही दोन वेळेस, बरोबर, तो भाग दाखवा एकदा। हा जो भाग दिसून राहिला हा, हा पूर्ण हे जो दोन फवारणी झालेल्या आहेत हे RPS 76। अच्छा बर, आणि जिथे RPS 76 फवारणी झालेली नाही तो हा भाग आहे, तो हा भाग आहे तुमच्या? हा, अच्छा। आणि इथे कपाशी एकदम लहान आहे, थोडस इकडे नवा, इथे लगेच आपल्याला फरक दिसतो। एकाच एकाच दिवसाची पेरणी आहे? एक दिवसा फरक आहे। अच्छा बर, आता तुम्हाला भाऊ तुम्ही इथलेच का? हो, इथलेच। तुमचं नाव काय? नरेश गजानन मेटांगे। अच्छा भाऊ। ज्ञानेश्वर त्र्यंबक शिंगोटे। तुम्ही इथलेच? हो। प्रकाश वामनराव ठोंबळे। अच्छा, चिरकृष्ण रामरतन फुलकर। अच्छा, सागर मेटांगे। अच्छा बर, आता मी सगळ्यांना प्रश्न विचारतो की भाऊने जे सांगितलं मेटांगे साहेबाने की इथे यांनी दोन भाग केले आणि RPS 76 फवारणी केली, बरोबर, तर तुम्हाला हा जो फरक दिसतोय जिथे वापरला आणि जिथे नाही वापरलं, त्याच्यामध्ये वापरले जिथे वापरलं तिथे काय बदल दिसतोय तुम्हाला? तिथे एकदम हिरवीगार क्वालिटी दिसून आली, डांगा केलेला दिसून, म्हणजे फांद्या एकदा दाखवा एकदा, ब्रांचेस केलेले आहेत। हा हा, अच्छा, आणि हिरवीगार याच खोड जे आहे ते एकदम जाड आहे? हा, जाड आहे। अच्छा, याचं जे खोड आहे जाड आहे आणि याला फुटवे खूप प्रमाणात आहेत? फुटवे आहेत, उंच म्हणजे हिरवगारपणाही जास्त आहे। अच्छा, आणि तेच ज्यामध्ये मारलेलं नाही तिथं काही नाही, एवढं फुटवे नाहीत, ओढही वाढलेलं नाही। RPS 76 वापरून ज्या भागाला RPS 76 वापरलं तिथे रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत। हो। अच्छा, आणि इकडे RPS 76 नाही वापरलं तर इकडची कपाशी असे म्हणजे तिला फुटवे नाहीत, हायटी नाही, क्वालिटी नाही एवढी जबरदस्त। काय म्हटलंय परत सांगा? हायटी नाही, फुटवे नाही आहेत आणि तिची क्वालिटी खास नाही एवढी। अच्छा भाऊ, तुमचं काय मत याच्याबद्दल? सारखंच आहे मत त्यांचं, त्यांचं जे आहे ते। अच्छा, भाऊने जे सांगितलं ते बरोबर आहे, हाईट पण दादा तुमचं? अच्छा, म्हणजे तुम्ही सगळे जण शेजारी पाजारी जे आहेत यांच्या शेताचे सगळे जण समाधानी आहात? तुम्ही वापरल्यानंतर समाधानी आहात? समाधानी आहे। आता तुमचा निश्चय झाला की RPS 76 100% सर्व पिकांवर मारायचं? ओके ओके, तुमचं दादा सगळ्यांचं मत एक येते, तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता RPS 76 बिनधास्तपणे वापरणार? दुसऱ्या फवारणीमध्ये मी RPS 76 फवारणा मारणार। ओके ओके, तेच मानणार आहे ना, म्हणजे तुम्हाला RPS 76 ची फवारणी केल्यानंतर जे रिझल्ट आले त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे समाधान आहे आणि सर्व शेतातली कपाशी एकदम सारखी आहे? ओके, ठीक आहे काका, ठीक आहे, धन्यवाद।